मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमका सगळ्यांक मायमोगाचो योगकार. बरे सकाळ जाल्ली आसा आणि प्रिनेश आत्ताच शाळेत गेलो, तर आयज दिसभरात कितें जाता ते तुमका कळतले. तर ब्लॉग शेवटपर्यंत पया. कुसुंडो, कित झाले? हांगानी प्रिनेश खूप बेजारलो, कारण त्याका कशी असा दिनेशान हाडपा येवपा जाय स्कुलातसून, आणि त्याका बशीर येवपाक खूप मजा येता. आणि कित झाले, जयेश गेलो त्याका हाडपा, आणि जयेश गेलो त्याका तो आजनी बेजारलो, कारण त्याका जाय त्याचो पापा. सो हांवें ते दिनेशाक सांगले की प्लीज फुडल्या पावट तूच हाड, कारण की त्याका पापा जाय. येस. आणि आता हांव जेवले आणि थोड्या वेळान तुमकां एक रेसिपी दाखोवपा आसा. सो स्टे ट्यून. आयज आमी करपा आसा साऊथचो इवनिंग स्नॅक्स दाल वडा. दाल वडा करपाक खूप सोप्पो, त्या खातीर आमकां चणा दाळ भिजत घालपा जाय. सो हांवें ही 9 वरांचेर आयज सकाळीच ही चणा दाळ, अर्धा किलो चणा दाळ भिजत घातलेली. आता त्यातली एक वाटी चणा दाळ हांव सायडीक काडून दवरता, जी आमकां मागीर उपयोगाक येतली. सो बायंडींग करपाक. सो आता ह्या चणा दाळीतले जितले उदक आशिल्ले न्ही, ते हांवें आतां चाळणीसून गाळले. आता आमी ह्याच्या सकलचें आयदन आसा त्याच्यात जे उदक आसा ते उडोवया, आणि ह्याच आयदनात आता आमी ही चणा दाळ घालूया. आणि त्याच्या वांगडा आता जे मसाले लागतले ते आता हांव तुमकां सांगता. 1 चमचो काळी मिरी पूड, त्याचबरोबर ही 1 चमचो कुटलेली काळी मिरी, म्हणजे अख्खी काळी मिरी असता पया ती, 1 चमचो बडीशेप, 1 चमचो जिरे, 2 रफली चॉप केलेले काने, 2 चवीनुसार मीठ घालपाचे, 2 आता हे सगळे आम्ही एकजीव करूया आणि थोडे थोडे करून मिक्सरात घालपाचे हे वाटण. आणि हेनी पल्स देऊन वाटपाचे. बरे ह्याच्यात इल्ले सुद्धा उदक घालप ना, कारण कान्याक त्याचबरोबर दाळीक ऑलमोस्ट उदक असता त्याच्यात, त्याका लागून उदक घालप ना. आणि एका पल्स देऊनच वाटपाचे. कसे वाटपाचे ते आता हांव तुमका दाखयता. असे पल्स देऊन हांवें हे वाटण वाटून घेतलेले असा. तर आमकां हे नी चढ असे वाटप ना. आता आम्ही ह्याच्यात जी सायडीक काढून दाळ दवरलेली पया ती घालूया. त्याचबरोबर हांगा हांवें 5 ते 6 हरव्यो मिरसांगो, आले 2 इंच आले असता ते ग्रेट करून दवरलेले, म्हणजे 2 चमचे आले ग्रेट करून दवरलेले असा, वली कोथमीर, आणि हे 10 ते 12 करविला असा जे बारीक चिरून दवरलेले असा. आता हे सगळे आम्ही नी याच्यात घालूया. बरे साहित्य आणि प्रमाण हांव डिस्क्रिप्शन बॉक्सात घालता, तुम्ही नक्की चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स. आता हे सगळे नी एकजीव करपाचे असा आमकां. आणि हांगा हांव तुमकां टीप दिता, मातशें सुद्दां ह्याच्यात हांवें उदक घालूंक ना. जे दाळीचे जे उदक आशिल्ले आणि कान्याक जे उदक सुटलेले त्याचेरूच हांवें वाटलेले आसा, ताका लागून तुमी सुद्दां उदक घालूं नाका. उदक घातले जाल्यार तुमगेले सामके पातळ जातले आणि टेस्ट बिलकूल बरें लागपा ना. आणि अजून एक काळी मिरी पूड आसा ती घालपाची, आणि काळी मिरयो ज्यो असता न्ही अख्ख्यो त्यो अश्यो धडोवन घालपाच्यो.
आणि त्याचे प्रमाण तुमकां डिस्क्रिप्शन बॉक्सात पळोवपाक मेळतलेच. तर हांगा आमचे हे बॅटर एकजीव जाल्ले आसा. आतां आमी ह्याचे गुळे करुया आणि तळपाक घेऊया. बरे तळताना सुद्धा आमकां एक अजून एक टीप दिता तुमकां. दाल वडा तेलात सोडटना तेलाचे जी फ्लेम आसा न्ही ती मातशी मंद दवरुपाची आणि चढ हाय दवरुपाची, ना जाल्यार करपतले आणि भितरचे जे सारण आसा न्ही ते सामके कच्चे उरतले. हांगा हांव आतां एक गुळो घेता. अशाच प्रकारे आमकां बाकीचे गुळे करपाचे आसा. एक हांगा अजून एक करून दाखयता तुमकां. मातशे गोल करपाचे आणि मदीं अशे चपटे कशे करपाचे, सामके पातळ करप ना. असेच आमकां बाकीचेही वडे थापून दवरुपाचे आसा. हांगा आमचे तेल तापलेले आसा आणि हे तेल मातशे गरम आसा, ताका लागून मातसो गॅस स्लो करपाचो आणि एक एक जे वडे आसा ते आमी तेलात सोडुया. आणि हे जे वडे आसा ते आमकां हाफ फ्राय करपाचे आसा. होय, हे हाफ फ्राय करून मागीर परत आमी हे तेलात सोडपाचे, तरच तुमचे जे वडे आसा ते सारके जातले, नाल्या भितरसून कच्चे उरतले. सो हांगा हांवें अर्धे काढलेले आसा आणि पहिली ट्राय केले जाता काय म्हणून. सो झाले आणि माझे वडे बिलकुल म्हटल्या बिलकुल मातशे सुद्धा असे फुटूना, सारखी क्वांटिटी हांवें घेतलेली. सो तुम्ही अशीच घ्या. आणि हांवें ह्याच्यात तांदळाचे पीठ बी तसे काहीच घालूक ना. तुमचे पीठ जर पातळ असा झाल्या तुम्ही तांदळाचे पीठ घाला, पण हांगा म्हाका गरजच पडूना. तर आता हे जे हाफ फ्राय झाले वडे असा हे आता हांव काढटा. बरे हे वडे नी आम्ही एका चाळणीचेर काढूया, जसे हांगा हांवें वडे चाळणीचेर काढून दवरलेले असा तसे. हांगा आम्ही वडे हाफ फ्राय केल्ले असा. आता आम्ही हे कायलीन सोडूया. त्याच्या पहिली हे अर्धे कच्चे वडे जे असा हे आता परत आम्ही चाळणीचेर काढूया. आणि आता आम्ही जे हाफ फ्राय केलेले वडे असा नी ते एक एक करून त्यालाच सोडूया. बरे त्यालाच सोडताना तुम्ही पळवू शकता त्याला आमचे चढ गरम ना, आणि आमकां असेच जाय त्याल, चड गरम नसू जाय. कारण चढ गरम असले जाल्या करपतले आणि भितरले जे सारण असा नी ते कच्चे उरतले, ताका लागून हे जे वडे असा ते डबल फ्राय करपाचे. पूण हे सामके करपू जायना असे. आता तुम्ही पळवू शकता या वड्यांनी ब्राऊन कलर येतलो, जो ॲक्च्युअल वड्याचो कलर असा तो. हांगा आमचे क्रिस्पी असे वडे तयार झाले असा. आता आम्ही हे गाळूया आणि चाळणीचेर घालूया. आणि अशाच प्रकारे बाकीचेही वडे आम्ही तळून घेऊया. तर हांगा तयार असा आमचो दालवडा. बरे हो दालवडा हांवें खट्टी मिठी चटणी वांगडा सर्व केल्लो असा. तुमकां जाय जाल्यार तुम्ही कोकोनट चटणी वांगडा सुद्धा हो वडो खाऊ शकता, पूण हांवें ही स्पेशल चटणी केल्ली असा. सो या पावसाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करून पया. आणि आजची रेसिपी तुमकां कशी दिसली म्हाका कमेंटात नक्की सांगा. आयज हेअर वॉश आशिल्लो, ताका लागून मातसो वेळ झालो आणि म्हाका हेही दाब दालवडा करपाचे आशिल्ले ताका लागून. सो हांव टेस्ट करता आनी तुमकां सांगता.
तुम्ही नक्की ट्राय करून पया. मित्रांनो, प्रिनेशन घाई केल्या आणि आता माका अभ्यासाक बसयले तेणेन, सो त्याचं होमवर्क कंप्लीट जावपा जाय. मित्रांनो, खूप दिवस झाले माझे हेअरफॉल जाता आणि माझे केसनी खूपच पातळ झाले असा, त्याका लागून हांवें माझ्या भयणीक सांगलेले. सो तेणेन माका एक उपाय दिलो आणि ते म्हणटा तू ट्राय कर हे प्रोडक्ट, तुका कसे दिसता ते पळय. सो हांव तुमकां ते प्रोडक्ट दाखयता. हे आसा ते प्रोडक्ट, रोजमेरी लिव्ज, सुकी पानां आसा त्याची. बरे ही पानां उदकान घालून त्याचो अर्क काढून, तुमकां आतां हफ्त्याभर जाय जाल्यार हफ्त्याभर तेका स्प्रे बॉटलेत दवरून तुम्ही फक्त तुमच्या सुक्या केसार, म्हणजे त्याच्यात ऑइल बी काय असू जायना केसार, आणि ते रातचे स्प्रे करपाचे ते ही रुट्साक ज्या सायडीक तुमकां केस ना थूय. आणि मागीर तुमकां थोड्या म्हटल्या 4-5 दिसांनीच तुमकां बेबी हेअर येवपाक स्टार्ट जातले. आणि माझ्या बहिणीक आणि माझ्या मम्मीक हेअरफॉलचं खूप प्रॉब्लेम आशिल्लो, तर त्यांनी हे यूज केले आणि त्यांना खूप बरो रिझल्ट असा मिळालेलो त्याचो. आणि माझ्या मम्मीची मागेले मम्मीले हेअरफॉल जाताले चढशे, सो आता जायना ती गेले, ती रेगुलर यूज करता त्याका लागून. हांव तुमकां आता म्हणना की तुम्ही यूज करा म्हणून, हांव पहिली यूज करता 15 दिसान हांव तुमकां याचो रिव्ह्यू दिता. जर खरेंच जाता हेअर वाडटा जाल्यार तुमकां हांव सांगतलें घेया म्हणून, त्याची लिंक बी दितलें हांव. आणि खरें जायना जाल्यार तशेंय सांगतलें. सो येस. सो मित्रांनो, असो आशिल्लो आयचो ब्लॉग, आयची रेसिपी. आय होप तुमकां आयची रेसिपी आवडली आसतली. व्हिडिओ आवडलो जाल्यार लायक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा. मिळूया फाल्यांच्या ब्लॉगात. देव बरे करू. गुड नाईट.